हॅलो फ्रेंड्स आज आपण दम आलूची रेसिपी बघणार आहोत दम आलूचे तसे विविध प्रकार आहेत जसे की काश्मीरी दमालू बनारसी दमालू अँड पंजाबी दमालूसुद्धा आहेत पण आज आपण सगळंच मिक्स अँड मॅच करून रेस्टॉरंट स्टाईल दमालू बनवणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी सरळ आहे घरात जे सामान उपलब्ध आहे त्यातच आपण हे बनवू शकतो वेगळं काहीच याच्यासाठी आणायची गरज नाही पडणार आणि खूप क्रीमी टेक्स्चर असा येणार आहे आपल्या दमालूला त्यामुळे खूप शाही आणि रिच टेस्ट हा देणार आहे चला तर मग सुरू करूया दमालू बनवण्यासाठी मी साधारण एक किलोच्या जवळपास बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांना मी आधीच सोलून घेतलेलं आहे हे, हे मिडियम साईजचे आलू मी घेतलेले आहे आलूसाठी सेपरेट छोटे आलूसुद्धा मिळतात पण ते खूप रेअर मिळतात कायम ते अवेलेबल हो नसतात त्यामुळे हे मीडियम साईजचे छोटे छोटे बटाटे निवडून घ्या त्याला मी फोकने आधीच अशा प्रकारे होल्स करून घेतलेले बटा आहे बटाट्याला सर्वत्र असे आपल्याला होल्स किंवा छिद्रं पाडून घ्यायची आहेत फोक असं टोचून टोचून त्याला घ्यायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजणार आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद आपण लावून ठेवणार आहोत त्यामुळे ते आतपर्यंत त्याच्यात ते, ते, ते शिरणार ही फोकची स्टेप जी आहे ती आपण दोन वेळा करणार आहोत रिपीट त्यामुळे बटाटे उकळण्याच्या आधी पण एकदा फोकने आपण त्याला होल पाडणार आहोत आणि उकळल्यानंतरही हाफ टीस्पून मी त्यात हळद टाकली आहे आणि हाफ टीस्पून मी त्याला मीठ लावलेलं ला आहे मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरमध्ये त्याला शिजवायला आपण ठेवणार आहोत कुकरच्या आपण कमीत कमी पाच ते सहा सिट्ट्या करून घेणार आहोत एकाच सिट्टीमध्ये हे आलू नाही शिजत आलू कडकच राहतात बटाटे खूप कडक राहतात आणि भाजी खाताना ते कचकच किंवा -कच करकर लागतात त्यामुळे बटाट्यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा पाच ते सहा शिट्ट्या मी देऊन घेतलेल्या आहे आणि बटाटे आपले छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता याला आपण परत एकदा होल करणार आहोत फोकने कारण बटाटे शिजल्यावर ते थोडेसे फुकतात आणि आतले होल असे हे भुजतात किंवा बंद होतात त्यामुळे परत एकदा आपण त्याला असे होल पाडून घेणार आहोत फोकने यामुळे आलूमध्ये किंवा बटाट्यामध्ये आतपर्यंत जो मसाला आहे टेस्ट आहे तो सगळा शिरतो आणि भाजीही खूप अप्रतिम होते खूप टेस्टी लागते त्यामुळे ही स्टेप आपल्याला दोनदा रिपीट करायची आता सगळे मसाले खडे मसाले आपण काढून घेणार आहोत चार इलायच्या घेतल्या आहेत मी छोट्या एक मोठी इलायची घेतली आहे एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहे आणि साधारण पं वीस ते पंचवीस मी काजू घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं दोन मोठे साईजचे कांदे तीन मिडियम साईजचे टोमॅटो एवढं सामान मी आधीच बाजूला काढून घेतलेलं आहे आता कांद्याला आपण असं रफली चॉप करून घेणार आहोत आणि टमाट्यालासुद्धा रफली चॉप करून ठेवून घ्यायचं आहे ही सर्व तयारी आपली आधी करून झालेली आहे आता आपण गॅसवर कढई ठेवू शकतो आणि भाजी बनवायला सुरुवात करू शकतो बघा अगदी थोडंसं म्हणजे एक टेबलस्पून तेल आधी घालायचं आहे त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिर्च पावडर आणि घालून ते बटाटे जे उकडलेले आहेत ते याच्यात आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत याला आपल्याला आता शॅलो फ्राय करायचं आहे डीप फ्राय आपल्याला नाही करायचं आहे अशा पद्धतीने बटाट्याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्याला क्रिस्पी करून घेणार आहोत हे जे पाणी उरलं आहे बटाट्या उकळताना ते आपण तसंच राहू देणार आहोत आणि भाजी कर केल्यानंतर त्याच्यात आपण ते पाणी मिळवून देणार आहोत बघा या पद्धतीने बटाट्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी ते क्रिस्पी होतील आणि क्रंची होतील आणि वरची लेअर त्याची छान अशी क्रिस्प होईल स्टीलची कढाई मी मुद्दामच वापरलेली आहे नॉनस्टिकमध्ये सहसा दम आलू हे बनवतात पण नॉनस्टिक कढाई आपण नेहमीच अवॉइड करतो त्यामुळे आज मी स्टीलच्या कढाईमध्ये तुम्हाला हे बनवून दाखवत आहे बटाटे छान फ्राय झाल्यावर आपण काढून घेतलेले आहे प्लेटमध्ये आणि त्यात थोडंसं तेल टाकून हे खडे मसाले जे काढून ठेवलेले आहे ते सगळे आपण घालून देणार आहोत त्यात इलायची दालचिनी लवंग हे सगळं आपण घालून एक मिनटंपर्यंत त्याला परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात चिरलेला कांदा आपण टाकून दिलेला आहे कांद्याला पण आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत थोडंसं गोल्डन होईपर्यंत त्या आपण त्या त्याला परतून घेणार आहोत बघा त्यानंतर त्यात आपण आले आणि लसणाच्या पाकळ्या घालून देणार आहोत आणि त्याबरोबरच त्याला हे सुद्धा सोबतच परतून घेणार आहोत आणि काजूचे तुकडे जे मी घेतले होते ते सुद्धा आपण यात घालून देणार आहोत त्यानंतर टोमॅटो मी घालून दिलेले आहे जे रफली चॉप करून ठेवले होते सर्व साहित्य असं एक एक करून आपण यात घालून देणार आहोत आणि एकत्रच त्यांना असं व्यवस्थित भाजून परतून घेणार आहोत टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला भाजत राहायचं आहे त्यातच कसुरी मेथी घातलेली आहे मी एक चमचा आणि तीसुद्धा त्यासोबतच परतून घेत आहे कसुरी मेथी व्यवस्थित भाजल्या गेल्यावर त्याचा टेस्ट खूप छान येतो ते सगळं भाजून झाल्यावर थंड झाल्यावर एका मिक्सरच्या पात्र्यात मी काढलं आहे आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून मी ऑइल घातलेला आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे मी बघा जिरं तडकल्यावर त्या ज्या मसाल्यांची पेस्ट बारीक करून ठेवली आहे आपण ती आपण घालून देणार आहोत सर्व मसाल्याची फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे अगदी फाईन पेस्ट हवी आहे आपल्याला थोडंही जाडसर ते राहायला नको आहे आता ती मसाल्याची फाईन पेस्ट आपण ग्रेव्हीसाठी जी वापरतो आहे त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यात एक चमचाभर छोटा टीस्पून मी साखर घातलेली आहे कारण दम आलूला थोडंसं गोडसरपणा असतो त्यामुळे साखर आवर्जून घालायची आहे हाफ टीस्पून हळद दोन टीस्पून धण्याची पूड आणि दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता त्याने कलर खूप सुंदर येतो भाजीला पण माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नाही आहे आज त्यामुळे मी घरातली जी ठेवणीतली मसाल्यातली लाल मिरची पावडर आहे तीच वापरलेली आहे बघा आता हे सर्व मसाले घालून पण याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि हे परतत राहायचं आहे आपल्याला आता ही अगदी ऑप्शनल स्टेप आहे ही साय आहे घरातली जमलेली दोन दिवसाची ही साय आहे ती मी यात घालून देणार आहे जर असेल तरच घाला किंवा हे आला तुम्ही स्किप करू शकता पण साय घातल्याने आणखी टेस्ट खूप छान शाही असा येतो त्यामुळे जर असेल साय तर आवर्जून घाला जर साय नसेल आणि तुम्हाला काहीतरी असं क्रीमी घालायचं असेल तर तुम्ही अमूल क्रीम घालू शकता यात अगदी थोडंसं घालायचं आहे पण ते घातल्याने खूप छान टेस्ट येतं त्यामुळे मी साय घातलेली आहे जर नसेल साय किंवा क्रीम तर तुम्ही स्किप करू शकता खूप फरक नाही पडत टेस्ट याचा असाही छानच येणार आहे पण साय घातली तर आणखीन थोडासा टेस्ट इन्हॅन्स होतो बघा आता साय घातल्यावर त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोड्याच वेळात सायचं तूप असं सुटायला लागेल त्यातून आणि सर्व मसाल्यांचं सुद्धा तेल असं हळूहळू सुटायला लागेल काठांना जसं थोडं थोडंसं तेल तूप सुटलं की समजायचं की मसाला आपला छान परतला गेला आहे आणि मग आपण त्यात पाणी घालणार आहोत बघा आता त्या मिक्सरच्या पात्रात मी थोडंसं पाणी घेऊन ते पात्र व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि ते पाणी यात घातलेलं आहे आणखीन थोडंसं पाणी मी वाढवणार आहे त्यात भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडीशी ॲडजस्ट करू शकता मी अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी त्यात घातलेलं आहे खूप पातळ असा रस्सा नसतो ह्या दमालूलच्या भाजीला त्यामुळे थोडंसं घट्टसरच आपल्याला ते ठेवायचं आहे त्याला छान उकळी आली की मग आपण ते फ्राय केलेले बटाटे यात घालणार आहोत अशा पद्धतीने हे बटाटे आता आपण एक एक करून सोडून देणार आहोत बटाटे आपले छान सॉफ्ट असे शिजलेले आहे त्याला होल केल्यामुळे दोनदा आपण त्याला फोकने होल केले होते त्यामुळे ते आतपर्यंत सॉल्टी आणि टेस्टी झालेले आहे ऑलरेडी त्यामुळे आता बटाटे त्याला फक्त आपण त्यात घालणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बटाटे त्याला व्यवस्थित घालायचे मसाला त्यात आत आतपर्यंत जाणार आहे आणि टेस्ट दमालूचा पूर्ण परफेक्ट असा येणार आहे व्यवस्थित याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी वरून आपण आणि याला छान असं उकळू देणार आहोत तीन ते चार मिनटं आपण याला उकळू देणार आहोत आणि त्यानंतर गॅस आपण बंद करणार आहोत मस्त क्रीमी टेक्स्चरचा असा आपला हा शाही दमालू तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही खूप खूप टेस्टी झालेला आहे हा दमालू तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बटाटे जेही घरात अवेलेबल असेल जर मोठ्या साईजचे बटाटे तुमच्या घरात अवेलेबल असतील तर त्याला तुम्ही मधून कट करून त्याचे दोन तुकडे करून त्या ते पद्धतीनेही पण ही भाजी सेम बनवू शकता रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा फिट रहा अँड शर्लिन सेल्दी रेसिपी पाहत रहा बाय बाय टेक केअर